Good morning, students. Today we are going to learn the remaining part of our 17 lessons in class 4 subject grammar. In today's period, we are going to learn about the present perfect tense. Class marathi madhe kay mhantat purna vartaman kaal asa mhantat. Baga purna vartaman kaal that shows the action is completed in present. जे सांगतो की जी क्रिया आहे ती वर्तमान काळामध्ये कंप्लीट झालेली आहे पूर्ण झालेली आहे अशा पद्धतीचा जो टेन्स असतो त्याला आपण काय म्हणतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण वर्तमान काळ. त्याचा फॉर्म्युला बघा. फॉर्म्युला म्हणजे काय त्याचं सूत्र. त्याचं सूत्र काय सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव. जर सिंग्युलर असेल तर काय वापरायचं हॅज. हे हेल्पिंग वर्ब आहे बघा. हॅज सिंग्युलर असेल एक वचने असेल तर हॅज प्लुरल असेल तर हॅव. त्यानंतर काय असतं व्ही थ्री त्यालाच आपण काय म्हणतो पास्ट पार्टिसिपल. लक्षात असू द्या व्ही थ्री इज ऑल्सो कॉल्ड पास्ट पार्टिसिपल म्हणजे क्रियापदाच्या तिसऱ्या रूपाला काय म्हणतात पास्ट पार्टिसिपल म्हणतात. आणि जे व्ही आय एन जी असतं त्याला काय म्हणतो आपण व्ही फोर. कुठेतरी लिहून असू द्या की व्ही फोर इज इक्वल टू व्हर्ब प्लस आय एन जी असतं त्याला आपण काय म्हणतो व्ही फोर असं म्हणतो. व्ही थ्री म्हणजे पास्ट पार्टिसिपल. ओके बघा काय सब्जेक्ट हॅज ऑब्लिक हॅव प्लस व्ही थ्री व्हर्बचा तिसरा फॉर्म प्लस ऑब्जेक्ट. हा आहे फॉर्म्युला प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स म्हणजे काय पूर्ण वर्तमान काळ. ओके रिलेटेड विथ दिस टेन्स हियर आर सम एक्झाम्पल. बघा या काळाला अनुसरून काही उदाहरणं दिलेली त्याची आपण टॅली करूया किंवा आपण चेक करूया. नाउ लेट्स स्टार्ट. द फर्स्ट एक्झाम्पल इज हियर दे हॅव प्लेड खो खो. इन दिस एक्झाम्पल दे बघा सब्जेक्ट काय असू शकतो अगोदर सांगितले इट मे बी अ नाउन ऑर इट मे बी अ प्रोनाउन. एखादा नाम सुद्धा असू शकतो किंवा सर्वनाम असू शकतो. सर्वनाम म्हणजे काय वर्ड विच इज यूज इन द प्लेस ऑफ नाउन. जो शब्द नामाच्या ठिकाणी वापरला जातो त्याला आपण काय म्हणतो प्रोनाउन. आणि दे हे काय प्रोनाउन आहे. इट कम्स ऍज अ सब्जेक्ट. ते काय म्हणून आलेलं आहे कर्ता म्हणून आलेलं आहे. परफॉर्मर ऑफ द ऍक्शन डुअर ऑफ द ऍक्शन क्रिया करणारा तो कोण आहे एक सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट प्लस हॅव. बघा सब्जेक्ट कसं आहे प्ल्युरल. प्ल्युरल असेल तर आपण काय घ्यायचं हॅव. सिंग्युलर असेल तर हॅव. प्ल्युरल म्हणजे काय अनेक वचन. जर अनेक वचन असेल तर आपण काय घेतो अनेक वचन असेल तर हॅव वापरायचं. आणि हॅज कधी वापरतो एक वचन. बरं एक अपवाद आहे आय म्हणजे मी स्वतः एकच आहे व्यक्ती. पण त्याच्यासोबत सुद्धा काय वापरलं जातं हॅव वापरलं जातं. हा नियम खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवायचं की आय सोबत काय वापरलं जातं हॅव वापरलं जातं. जरी ते अनेक वचन नसलं तरी पण दुसऱ्या बाबतीमध्ये आपण काय करतो हॅज हे एक वचनीसाठी आणि हॅव हे अनेक वचनीसाठी वापरत असतो हेल्पिंग वर्ब म्हणून. दे हॅव प्लेड खो खो इन दिस एक्झाम्पल. व्ही थ्री काय प्लेच्या मध्ये आलेलं प्लेड. बघा क्रियापदाचं तिसरं रूप आहे त्यालाच आपण काय म्हणतो पास्ट पार्टिसिपल. नेक्स्ट राजेश हॅज मेड ए टेबल. बघा राजेश हा सब्जेक्ट आहे. हॅज सिंग्युलर असेल तर हॅज. व्ही थ्री मेक मेड मेड. व्ही वन व्ही टू व्ही थ्री. ओके वी ऑलरेडी नो दॅट व्ही वन क्रियापदाचा पहिला फॉर्म व्ही टू पास्ट फॉर्म आणि व्ही थ्री हे काय क्रियापदाचे फॉर्म असतात. फॉर्म्स ऑफ द वर्ब यालाच आपण काय म्हणतो क्रियापदाचे रूप असं सुद्धा म्हणतो. पण प्रेझेंट परफेक्ट मध्ये कुठलं असतं व्ही थ्री असतं लक्षात असू द्या. आणि मेड हे काय आपलं व्ही थ्री आहे वर्बचं तिसरं रूप आहे. मेक मेड मेड ए टेबल. सब्जेक्ट हॅज ऑब्लिक व्ही थ्री प्लस टेबल. बघा ऑब्जेक्ट सॉरी टेबल म्हटलं ऑब्जेक्ट. या ठिकाणी ऑब्जेक्ट म्हणून काय आलेलं आहे ए टेबल. सब्जेक्ट राजेश. जर सिंग्युलर असेल तर हॅज. प्ल्युरल असेल तर हॅव. सिंग्युलर आहे राजेश म्हणून हॅज. त्याच्यानंतर व्ही थ्री घेतलं त्यानंतर आहे आपला ऑब्जेक्ट. क्लिअर. यू कॅन इझिली आयडेंटिफाय द प्रेझेंट परफेक्ट टेन्स. तुम्ही सहज या फॉर्म्युल्यावरून ते काय करू शकता लर्न करू शकता. ओके नाउ नेक्स्ट ही हॅज कम्प्लिटेड हिज वर्क. ही हॅज कम्प्लिटेड हिज वर्क. त्याने त्याचं काम पूर्ण केले. सब्जेक्ट हेल्पिंग वर्क व्ही थ्री प्लस हिज वर्क ऑब्जेक्ट. नेक्स्ट वी हॅव प्लांटेड सम प्लांट्स. सब्जेक्ट हेल्पिंग वर्क प्ल्युरल आहे म्हणून हॅव. प्लांटेड व्ही थ्री
आणि सम प्लांट्स ऑब्जेक्ट आलेला आहे. नेक्स्ट आय हॅव टेकन ए न्यू कार. मी घेतलेली आहे ए न्यू कार. बघा इथे या ठिकाणी आलेले भाव विक्री फॉर्म कुठला आहे टेकन. लक्षात राहील का? ओके. नेक्स्ट आय हा सब्जेक्ट आहे. सिंग्युलर असून सुद्धा इथे आय वापरलं जातं. हा एक लक्षात बदल असू द्या. त्यानंतर आहे शी हॅज टॉट ए लेसन. शी हॅज टॉट ए लेसन. टीच द थर्ड फॉर्म टॉट. टीच टॉट टॉट. ओके. शी हॅज टॉट ए लेसन. तिने धडा शिकवलेला आहे, एक पाठ शिकवलेला आहे अशा पद्धतीचं. यू हॅव क्रिएटेड ए नाईस सॅम्पल ऑफ शिप. तू एक छान सॅम्पल, एक नमुना तयार केलेला आहे की जो काय क्रिएट हे आहे विक्री फॉर्म आहे या ठिकाणी क्रियापदाचं तिसरं रूप, त्यालाच आपण काय म्हणतो पास्ट पार्टिसिपल असं. आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड प्रेझेंट परफेक्ट टेन्स and it is also called in Marathi पूर्ण वर्तमान काळ. and formula subject plus has oblique have plus within plus o. now what about the next kind? पुढचा प्रकार कोणता आहे? present perfect continuous tense. now what is the spelling of continuous tense? c o n t I n u o u s continuous. okay, remember this spelling continuous. c o n t I n u o u s continuous. इट इज ऑल्सो कॉल्ड इम्परफेक्ट टेन्स ऑर प्रोग्रेसिव्ह टेन्स. बघा त्यालाच मराठीमध्ये काय म्हणतात? चालू पूर्ण वर्तमान काळ. त्याचा फॉर्म्युला, फॉर्म्युला म्हणजे काय आपण त्याला काय म्हणतो? सूत्र. सूत्र काय आहे आपलं प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स? सब्जेक्ट करता आहे, त्याच्यानंतर हॅज ऑब्लिक हॅव. आता या ठिकाणी एक नवीन शब्द टाकलेला आहे जो आहे बीन. लक्षात असू द्या, क्रिया कशी पूर्ण दाखवण्यासाठी बीन हा शब्द वापरलेला असतो. सब्जेक्ट प्लस हॅज ऑब्लिक हॅव प्लस बीन प्लस व्ही आय एन जी प्लस ओ. आता व्ही फोर याला सुद्धा म्हणतात किंवा व्ही आय एन जी असं सुद्धा म्हणतात. दे हॅव बीन प्लेईंग खो खो इन दिस एक्झाम्पल. वी टेक द सेम एक्झाम्पल हिअर. ओके, नाउ लुक हिअर. दे सब्जेक्ट हॅव हेल्पिंग वर्क ऍज पर द सब्जेक्ट कर्त्यानुसार. कर्ता कसा या ठिकाणी प्ल्युरल आहे, त्याच्यामुळे आपण काय घेणार? हॅव घेतलं. त्याच्यानंतर आपण एक नवीन शब्द टाकतो, कोणता? बीन. त्याच्यानंतर व्ही फोर म्हणजे व्हर्बचं फर्स्ट फॉर्म प्लस आय एन जी प्ले आहे, त्याला आपण काय लावलं? आय एन जी लावलं प्लस ऑब्जेक्ट खो खो. नेक्स्ट राजेश हॅज बीन मेकिंग ए केक. बघा मेक हे काय असलं? व्हर्बचं फर्स्ट फॉर्म आहे, त्याला आय एन जी लावलं, त्यालाच आपण व्ही आय एन जी सुद्धा म्हणतो. राजेश हॅज बीन या ठिकाणी एक नवीन शब्द टाकला जो की आपला काय आहे? बीन. लक्षात राहील का? नेक्स्ट. ओके, नेक्स्ट आहे वी हॅव बीन विजिटिंग आवर फार्म. फार्म म्हणजे शेत. ओके, आम्ही आमच्या शेताला भेट दिलेली आहे. क्रिया प्रोसेस मध्ये बघा, याच्यामध्ये चालू पूर्ण वर्तमान काळ आहे आणि पूर्ण दाखवण्यासाठी या ठिकाणी आपण बीन वापरलं व्ही आय एन जी. वी कसं आहे? प्युरल आहे म्हणून हॅव घेतलं. बीन प्लस व्ही आय एन जी प्लस हे काय ऑब्जेक्ट आहे? आवर फार्म, आमची शेती अशा पद्धतीचं. नेक्स्ट I have been selling some story books. बघा या ठिकाणी आय आलेला आहे. आय असलं तरी या ठिकाणी आपण काय वापरतो? हा. त्याच्यानंतर नवीन एक शब्द क्रिया पूर्ण दाखवण्यासाठी जो की आहे आपलं बीन प्लस व्हर्बचं फर्स्ट फॉर्म सेल. सेल हे क्रियापदाचं मूळ रूप आहे, रूट वर्ड नंतर त्याला प्लस आय एन जी, त्यालाच आपण काय म्हणतो? विपूर म्हणू शकतो किंवा व्ही वन प्लस आय एन जी सुद्धा असं म्हणू शकतो. आय हॅव बीन सेलिंग सम स्टोरी बुक. मी काहीतरी स्टोरी बुक्स विकत आहे किंवा विकलेले अशा पद्धतीचं. ओके, आय हॅव बीन सेलिंग सम स्टोरी बुक्स फुल स्टॉप. अँड नेक्स्ट ही हॅज बीन लिव्हिंग इन द फार्म. आता तू राहत आहे, राहण्याची क्रिया कंटिन्युअस चालू आहे, म्हणजे राहत पण आहे पण क्रिया कशी आहे? संपलेली आहे का? नाही. ही हॅज बीन लिव्हिंग इन द फार्म. तू शेतामध्ये राहतो, आता राहण्याची क्रिया कशी आहे? कंटिन्युअस आहे लिव्हिंग, पण इथे परफेक्ट दाखवण्यासाठी आपण नवीन एक शब्द वापरतो बीन. ओके, आय होप यू कॅन इझिली अंडरस्टँड दिस टू टेन्सेस, टू सब काइंड्स ऑफ प्रेझेंट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्स मीन्स पूर्ण वर्तमान काळ. फॉर्मुला ऑफ दॅट यस प्लस हॅज ऑब्लिक हॅव प्लस व्ही थ्री प्लस ओ. अँड नेक्स्ट वन प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स अँड इट्स फॉर्मुला यस प्लस हॅज ऑब्लिक हॅव प्लस बीन प्लस व्ही आय एन जी प्लस ओ अँड इट्स some examples. Okay, the remaining part of this lesson we will see in next video. Thank you.